नमस्कार, भन्नाट मराठी रेसिपी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण इथे पालक भाजी बनवणार आहोत। तर पालक भाजीसाठी मी पालक हा स्वच्छ धुऊन आणि मग चिरून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे आपण हा पालक चिरून घेतलेला आहे आणि पालक चिरून झाल्यानंतर धुवायचं नाही, कारण पालक चिरून धुतल्यानंतर आपण त्याच्यातले सगळे ग्रीन जे जीवनसत्व असतात ते सगळे निघून जातात, त्यामुळे पालक हा चिरण्याच्या अगोदर धुवून घ्यायचा आहे आणि नंतरच मग चिरायचा आहे अशा प्रकारे। तर अशा प्रकारे आपण ही पालक भाजी चिरून घेतलेली आहे। त्यानंतर आपण एका मिक्सरच्या जारमध्ये 4-5 हिरव्या मिरच्या आणि थोडासा 7-8 पाकळ्या लसूण बारीक करून घेतलेला आहे। तर आपल्याला हे फोडणीसाठी वापरायचं आहे। त्यानंतर आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल गरम केल्यानंतर आपल्याला गरम तेलामध्ये जिरे टाकायचे आणि जिरेची फोडणी देऊन घेऊन त्यामध्ये आपण बारीक केलेलं हिरवी मिरची आणि लसूण टाकून घ्यायचं आहे। तर तेल आपलं गरम होत आहे, तेल गरम झालेलं आपण याच्यात जिरे टाकणार आहोत। तर या ठिकाणी आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण याच्यात जिरे टाकणार आहोत। तर अशा प्रकारे आपण जिरे टाकून घेत आहोत। जिरे आपले चांगल्या प्रकारे जिऱ्यांना फोडणी आलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला बारीक केलेलं हिरवी मिरची आणि लसूण टाकून घ्यायचं आहे। असं बघा, अशा प्रकारे आपण याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण बघू शकता आपली हिरवी मिरची, जिरे आणि लसूण परतलेलं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला चिरलेली भाजी ॲड करायची आहे। तर मी चिरलेली भाजी ॲड करत आहे। ॲड करून घ्या, चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घ्या आहे, अशा प्रकारे बघू शकता आपण भाजी हिरवी मिरची आणि लसूण आणि जिऱ्यामध्ये ॲड केल्यानंतर थोडीशी परतून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला भाजी दिसत आहे। त्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं चवीपूर त्याच्यामध्ये, तर मी थोडंसं मीठ ॲड करून घेत आहे याच्यामध्ये। तर अशा प्रकारे मी हे मीठ ॲड करून घेत आहे। त्याला चवीनुसार मीठ टाकायचं। तर अशा प्रकारे मी मीठ ॲड करून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण बघू शकता मीठ टाकल्यानंतर भाजीमध्ये आपण कुठलंही पाणी ॲड केलेलं नाही आहे, तरी भाजीला पाणी सुटलेलं आहे। हिरवी पाली भाजी असल्यामुळे मीठ ॲड केल्यामुळे आपोआपीला पाणी सुटते। या भाजीला बाहेरून काही पाणी टाकण्याची गरज नाही आहे आणि न पाणी टाकता फक्त तेलामध्ये आपण ही भाजी शिजवून घेत आहोत। अशा प्रकारे ही भाजी अतिशय चविष्ट लागते। खूप लोकांना पालक भाजी आवडत नाही, पण अशा प्रकारे केलेली पालक भाजी एकदा नक्की करून बघा, खूप छान लागते। अशा प्रकारे आपण ही भाजी थोड्या वेळासाठी अशी शिजत ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचं पूट ॲड करणार आहे। तर मी ही भाजी 4-5 मिनटासाठी अशी शिजत ठेवत आहे। यानंतर आपण एका मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आहे। शेंगदाणे थोडेसे आबडधोबड बारीक करून घ्यायचे आहे, जास्त बारीक नाही करायचे, म्हणजे भाजी आपली जास्त चिकट किंवा जास्त स्टिकी बनणार नाही। आपल्याला सुकी भाजी करायची, त्यामुळे आपण शेंगदाण्याचा कूट हा थोडासा जाडसर ठेवलेला आहे। अशा प्रकारे मी या शेंगदाण्याचं कूट मिक्सरच्या जारमध्ये करून घेतलेलं आहे। तर भाजी 4-5 मिनटं शिजल्यानंतर आपल्याला हा कूट ॲड करायचा आहे। तशा प्रकारे हा कूट आहे। अशा प्रकारे आपण बघू शकता भाजी आपली शिजत आलेली आहे। विशेष सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या भाजीवरती शिजताना झाकण ठेवायचं नाही, कारण भाजीचा जो ओरिजिनल हिरवा कलर असतो तो झाकण ठेवल्यानंतर पिवळसर होतो। ही भाजी न झाकण ठेवता शिजवून घ्यायची चांगल्या प्रकारे। अशा प्रकारे आपली भाजी शिजत आलेली आहे, आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत। तर अशा प्रकारे आपण सगळं शेंगदाण्याचं कूट ॲड करून घेत आहोत आणि भाजी चांगली मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे मी भाजीमध्ये हा शेंगदाण्याचं कूट चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहोत। तर अशा प्रकारे शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर 2-3 मिनटासाठी भाजी परतू दिलेली आहे चांगली, म्हणजे शेंगदाण्याचं कूट त्यात परतल्या जाईल आणि आपली ही भाजी अशा प्रकारे तयार आहे। तर गरमागरम अशी पालक भाजी बनवून बघा, नक्कीच कशी वाटते नक्की कळवा। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।